परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. लेंडी नदीचं पाणी अचानक आल्यानं आता मजुरांसह एक बैलगाडी सुद्धा पाण्यात वाहून जाताना दिसली. यामध्ये दोन्ही बैल दगावले. दुसऱ्या घटनेत काही शेळ्या पाण्यात वाहून गेल्या. तिसऱ्या घटनेमध्ये बैलगाडीच्या पाठीमागे बांधलेले दोन बैल गाडी मालक पुराच्या पाण्यात वाहून जात असताना मालकानं प्रसंगावधान दाखवत बैलांसह स्वतःचा सुद्धा जीव वाचवला. परभणी जिल्ह्यात सर्वदूर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे आता हजारो हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले. मुसळधार पावसामुळे अनेक शेतामध्ये पाण्याचे लोट पसरलेत. हळद, ऊस, सोयाबीन, भाजीपाला या पिकांसाठी हा पाऊस चांगला मानला जातोय. पण तरीही मूग आणि उडदासाठी मात्र हा पाऊस हानिकारक मानला जातोय. जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. त्यामुळे आता एलदरी, दुधना आणि सिद्धेश्वर प्रकल्पात पाणी पातळीत वाढ होतीये. बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. मात्र रात्रीपासूनच पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. माजलगाव आणि तालुक्यातील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर राजवाडी इथल्या बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. कुंडलिका नदीनं अकरा विक्रम रूप धारण केलंय. तर बीड तालुक्यातील आंबेसावळी इथल्या मनकर्णिका नदीला सुद्धा पूर आलाय. अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर शेतीतील पिकं आणि पशुधन मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याची शक्यता आहे. आखेगाव भागामध्ये असलेल्या नंदिनी नदीला मोठा पूर आलाय. त्यामुळे नदीच्या कडेवर असलेल्या आखेगाव, येळी, कोरडगाव, खरडगाव, भगूर या गावात आता पाणी साचलंय. पाण्याची पातळी 5 ते 7 फुटापर्यंत आहे. त्यामुळे गावातील काही लोकांनी घराच्या गच्चीवर आश्रय घेतलाय. कन्नड तालुक्यातील नागद गावातील गडद नदीला मोठा पूर आला. नदीलगत असलेल्या बालाजी मंदिराच्या पायरीला पाणी लागले. पुजारी कुटुंब नदीकाठी घरात राहत असल्यानं त्याच्या घरात पाणी शिरलंय. त्यांना रात्री 3 वाजता नागरिकांनी गच्चीचे गज तोडून सुखरूपपणे बाहेर काढलं. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्यानुसार आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत पावसानं जोर धरलाय. त्यामुळे आता वातावरणात सुद्धा गारवा पसरलाय. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मुंबईत सुद्धा सकाळी 2 तासांपासून पाऊस पडतोय आणि ढगाळ वातावरण असून हलक्या सरी मुंबईमध्ये मध्ये कोसळताना दिसतात. दादर, परेल, लालबाग या भागामध्ये सुद्धा पाऊस पडतोय. ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतेक भागात पावसानं दीर्घ ओढ दिली होती. त्यामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांसह मुंबई आणि पुणे शहरात सुद्धा हंगामातील पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी पडलाय. त्यामुळे पाणी साठ्याबाबत अजूनही चिंता मात्र कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 88% जास्त पाणीसाठा जमा झालाय. मात्र गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असून तलाव पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी अजूनही 12% तूट आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तलावातील तूट या सगळ्या गोष्टींमुळे लवकरच भरून निघेल अशी आशा आहे. जायकवाडी धरणात सध्या 42% जलसाठा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा फक्त 50% इतका आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरीसुद्धा सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. या काळामध्ये जर धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही तर पुढच्या वर्षी पाणी वापर, वाटप आणि नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी धरणामध्ये 87% जलसाठा होता. अकोला जिल्ह्यातील कापशी तलावाच्या 400 ते 500 एकर जमिनीवर अनेक नागरिकांनी अतिक्रमण केल्याचं समोर आलंय. जमिनीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत शेती सुरू केली. यामुळे चरण्यासाठी जमीन नसल्यामुळे गायींच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा आता निर्माण झालाय. अकोला जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. ठाणे पोलिसांच्या समोरच मनसेनं 2 थर लावून हंडी फोडली. मनसेने पोलिसांसमोरच दहीहंडी फोडल्यानं मनसेचे कार्यकर्ते आणि गोविंदा पथकानं ताब्यात घेण्यात आलं. हंडी फोडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. सरकारनं निर्बंध घातले असले तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार या मतावर मनसे ठाम आहे. ठाणे मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष संदीप पाचंगे यांनीही दहीहंडी उत्सव साजरा केला. 5 थरांची दहीहंडी यावेळी लावण्यात आली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र दिसून आलं.
घाटकोपर भटवाडी मध्ये सरकारच्या निषेधाची हंडी मनसेने फोडली. मनसेने 5 थराची हंडी फोडून सरकारचा निषेध केला. सर्व गोविंदांनी मास्क लावत हे थर लावले होते. सरकारची दडपशाही चालणार नाही असं म्हणत मनसेने वरळी नाका इथे सुद्धा दहीहंडी फोडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहीहंडीबाबत नियमावली जाहीर केली. मात्र केसेस दाखल झाल्या तरी चालतील, दहीहंडी उत्सव साजरा करणार असा इशारा मनसेने आधीच दिला होता आणि त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी सगळीकडेच या हंड्या फोडल्यात. मनसेने दादरमध्ये हंडी फोडली आहे. दादरच्या खांडके बिल्डिंग इथं ही हंडी फोडण्यात आली. 50 वर्षांपासून इथे दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे, त्यामुळे यंदा सुद्धा इथे हंडी फोडण्यात आली. फक्त हिंदू सणांना निर्बंध का असा प्रश्न विचारत सरकारचा निषेध व्यक्त करत ही हंडी फोडण्यात आली. मुलुंडमध्ये सुद्धा मनसेने दहीहंडी फोडत सरकारचा निषेध केला. 3 थरांची दहीहंडी यावेळी लावण्यात आली. मास्क लावत दहीहंडी उत्सव मनसेने साजरा केला. पनवेलमध्ये सुद्धा मनसेने 5 थरांची दहीहंडी फोडली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि अनेक गोविंदांनी यावेळी मास्क लावल्याचं सुद्धा दिसत नव्हतं. कृष्ण जन्माष्टमी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोहळा साजरा करण्यात आला. विठ्ठल हे कृष्णाचंच रूप आहे, त्यामुळे मध्यरात्री मंदिरामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा पार पडला. यावेळी विठ्ठलाला सजवण्यात आलं. विठ्ठलाला पगडी परिधान केली होती आणि कृष्ण गोपाळाच्या रूपात विठ्ठलाचं रूप अधिकच सुंदर आणि देखणं दिसत होतं. भंडारा शहरामध्ये चित्रा वैद्य नावाच्या तरुणीनं श्रीकृष्णाची 3D रांगोळी साकारली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधून त्यांनी सुंदर रांगोळी साकारली. विविध रंग वापरून चित्रा यांनी हे बाळकृष्णाचं मनमोहक रूप साकारलंय. गेल्या 10 दिवसांमध्ये पुन्हा मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या 200 आता 400 आसपास पोहोचली. रुग्णवाढीचा दर वाढला असून रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला. बाजारपेठांमधली गर्दी, नागरिकांची बेपरवाई या सगळ्याला कारणीभूत ठरतीय. मुंबईमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचं आता उघड होत आहे. मुंबई शहरातील रुग्णसंख्या काही अंशी वाढली असून गेल्या महिन्याभरात 10 ते 19 या वयोगटातल्या 535 आणि 10 वर्षांखालील 200 बालकांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालंय. निर्बंध शिथिल केल्यानंतर बालकांसह घरातील व्यक्ती घराबाहेर पडू लागल्यात, त्यामुळे आता जवळपास महिन्याभरात 700 मुलांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येते. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ऑक्टोबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात 20,000 उच्चांकी रुग्णसंख्या होती, त्याच्या 1.5 म्हणजेच 29,000 रुग्ण गृहीत धरून जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर्स, 10,000 ऑक्सिजनसह बेड असं नियोजन करण्यात आलंय. मुंबई महापालिकेचा तिसऱ्या लाटेसाठीचा ॲक्शन प्लॅन तयार केलाय. तिसऱ्या लाटेसाठी नियमांची कडक अंमलबजावणी करत आयुक्तांनी तसे निर्देश दिले. सील केलेल्या इमारतींच्या गेटवर आता पोलीस बंदोबस्त असणार आहे. ज्या इमारती सील करण्यात येतील अशा इमारतींमध्ये प्रवेश करायला कोणालाही अनुमती असणार नाही. कोरोना काळात औरंगाबाद मनपाच्या आरोग्य विभागात सुमारे 600 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. गेल्या 6 महिन्यांपासून त्यांचं वेतन थकलं होतं. आता त्यासाठी निधी मंजूर झालाय, मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना वेतन मात्र मिळालेलं नाहीये. इतकंच नाही तर 300 कंत्राटी कर्मचाऱ्यांची गच्छंती सुद्धा होणार आहे. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळच्या काळेवाडी इथे आबाजी बाबाजी देवस्थानच्या वतीनं मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्तानं इथे मोठी गर्दी जमली होती. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं घोडेगाव पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय. कोरोना लस घेणं ऐच्छिक असताना तसंच खुद्द केंद्र सरकारनं लोकसभेत भूमिका स्पष्ट केलेली असताना लोकल प्रवास मॉलमध्ये प्रवेशासाठी 2 डोस सक्तीचा निर्णय बेकायदेशीर आहे. मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
राज्यातील केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये आता मराठी भाषा विषय शिकवणं अनिवार्य करण्यात आलंय. मराठी भाषा विभागासोबतच शालेय शिक्षण विभागानं सुद्धा सोमवारी याबाबतचा जीआर काढलाय. जीआरनुसार इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही शैक्षणिक माध्यमांमध्ये मराठी विषय शिकवणं अनिवार्य असणार आहे. जीआरचं उल्लंघन करणाऱ्या शाळेला तसंच संबंधित व्यक्तीला 1 लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ठाण्यामध्ये यंदाही गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन वेळेनिश्चिती करावी लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेकडून 39 ठिकाणं उपलब्ध करून देण्यात आली. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे पालिका प्रशासनानं आतापासूनच उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. 1 सप्टेंबरपासून अधिकृत वेबसाईटवर याची नोंदणी करता येणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे